नमस्कार, एमकेएन सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये केलेली कारवाई ही शेवटची नसून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया थांबवत नाही तोपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील असं स्पष्ट शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे. अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. अतिरेकी पाताळात लपून बसले तरीही त्यांना बाहेर काढून खेचलं जाईल. मात्र विरोधकांनी सैन्याच्या क्षमतेवरती शंका घेऊ नये असं सांगत त्यांनी विरोधकांना देखील चिमटा काढलाय. देशातील काही महत्वाच्या विमान सेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया या एअरलाइन्सकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासामध्ये केबिन क्रू आणि कॉकपिट क्रू मध्ये असणाऱ्या प्रत्येकालाच कोणतीही घोषणा केल्यानंतर जय हिंद म्हणणं अनिवार्य करण्यात आलंय असा आदेश एअर इंडियाकडून देण्यात आलाय. सोमवारी पत्रकातून त्यांनी याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरच्या त्राल भागामध्ये मंगळवारी पहाटे पोलीस आणि सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. त्रालमध्ये 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. हे दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. देशाचा मूड बदलला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे समजलंय. त्यामुळे त्यांनी हवाई हल्ल्याचं आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचं राजकारण करण्यास सुरुवात केली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. देशाच्या जवानांनी भारताची प्रतिष्ठा जगामध्ये वाढवली. मात्र दुर्दैवाची बाब ही आहे की मोदी सरकार या सगळ्याचं राजकारण करत आहे. जनता आपल्याला नाकारणार याची कुठेतरी या सरकारला खात्री वाटू लागली आहे. दरम्यान सरकार जवानांच्या शौर्याचं राजकारण करण्यात धन्यता मानत आहे असा टोला शरद पवार यांनी लगावलाय. पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. राजस्थानच्या कोटाचे परिवार असलेले मुर्तजा ए हामिद यांनी तब्बल 110 कोटी शहीदांना दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुर्तजा हे दृष्टीहीन असून मुंबईतले संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. दान देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी समारंभ 8 मार्च पर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावरती आहेत त्यांचे उद्घाटनही 8 मार्चच्या आधी करून टाकावेत असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने सर्व मंत्रालयांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा 9 मार्च रोजी होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहे. स्वतः पंतप्रधान मोदी 8 मार्च पर्यंत देशातील विविध केंद्रीय प्रकल्पांची उद्घाटने आणि पायाभरणी समारंभ करण्यात गुंतलेले असतील. त्या निमित्ताने ते सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवरती राजकीय टीकाही करतील. आचारसंहितेनंतर सरकारी व्यासपीठाचा असा कारणांसाठी वापर करता येणार नाही. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरने पुलवामा हल्ल्याच्या काही दिवस अगोदर काश्मीर बाबत एक विधान केलं होतं. याद्वारे त्याने आपल्या सहकाऱ्यांना या हल्ल्यासाठी प्रेरित केल्याची बाब समोर आली आहे. पाकिस्तान काश्मीर शिवाय पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे काश्मीर लवकरच स्वतंत्र होणार आहे असं तो म्हणाला होता. अझरने आपल्या सहकाऱ्यांशी काश्मीरबाबत साधलेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप भारताच्या हाती लागली असून ही क्लिप भारताने पुराव्यासाठी पाकिस्तानकडे सोपवली आहे. बालाकोट इथल्या हल्ल्याचे राजकारण करणाऱ्या मोदींनी देशाची माफी मागावी, राफेल असते तर निर्णय वेगळा असता असे नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य हे आपण हवाई लढाई हरल्याची मोदी कबुली देत आहेत. मोदींचे हे वक्तव्य लाजिरवाणे असून हा हवाई सेनेचा अवमान आहे. केवळ राजकारणासाठी मोदी यांनी हे वक्तव्य केलं असून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उद्या माझ्या बायकोने जरी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली तरी मी शिवसेनेतच प्रचार करणार असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे. कागल तालुक्यातील मुरगुड येथे आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. चंद्रकांत पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिकांना मदत करणार असल्याच्या चर्चा होत्या, त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे वक्तव्य केलंय. सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. नाणार रिफायनरी रद्द केल्याचा निषेध म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. सोमवारी कणकवली येथे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. जठार यांच्या राजीनाम्याने सिंधुदुर्गामध्ये भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे.
चिपी इथून विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही, तरीही शिवसेना भाजपची मंडळी विमानतळाचे उद्घाटन करत असल्याचे सांगून जिल्हावासियांची फसवणूक करत आहेत अशी टीका खासदार नारायण राणे यांनी आज केली आहे. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरसंधान साधलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 15 वर्ष सत्तेत असताना एक वीटही उभी केली नाही, तेच लोक मी मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुजरेगिरी करून जिल्ह्याला बारामतीच्या दावणीला बांधणाऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये दारातही उभं करू नका असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावलाय. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबईतून भाजप खासदार पूनम महाजन यांच्या विरोधामध्ये लढण्याची तयारीत आहेत. मी सुरुवातीला काही अडचणींमुळे निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हते, पण पक्षश्रेष्ठींकडून विचारणा झाल्यानंतर निवडणूक लढण्याचा मी विचार करत असून लवकरच निर्णय जाहीर करेन असं प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे. प्रिया दत्त निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने महाजन यांना विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहे. वरोरा भद्रावतीचे शिवसेना आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. धानोरकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली असली तरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार सराफ यांचा प्रचार केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल असं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. ते रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याबाबत निर्णय घेतील असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. अर्जुन खोतकर आणि माझ्या बाजूनं वाद शिल्लक राहिलेला नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सवलती धनगर समाजाला लागू करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरती बंजारा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक बंजारा नेत्यांनी ही आदिवासी समाजासह बंजारा आणि धनगर समाजाचीही फसवणूक केल्याचा आरोप केलाय. या समाजाला लवकरच अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 डिसेंबरला पोहरादेवी येथील मेळाव्यामध्ये जाहीर केलं होतं. मात्र गेल्या 3 महिन्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीने मागण्यांपैकी एकही मागणी पुढे सरकलेली नाही, त्यामुळे या समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. गांधीवादावरती चालणारा काँग्रेस पक्ष जेव्हा हिंदुत्ववादी होतो तेव्हा देशातील धर्मनिरपेक्ष जागा संकुचित होतात, काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश देत आहे असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेल्या पत्रावरती त्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधून एका डॉक्टरला ATSने ताब्यात घेतलं आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमधून पकडलेल्या 9 संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कामध्ये असल्याच्या कारणावरून डॉक्टरवरती कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि पाण्यामध्ये विष कालवून घातपात करण्याच्या संशयावरून महाराष्ट्र ATSने जानेवारी महिन्यामध्ये ISIS या दहशतवादी संघटनेच्या 9 संशयितांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतलेल्यांच्या संपर्कामध्ये संबंधित डॉक्टर होता. ATSने 3 दिवस या डॉक्टरची कसून चौकशी केली आहे, मात्र या डॉक्टरचं नाव समजू शकलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती प्रयागराज येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी कुंभमेळ्यामध्ये जाऊन पवित्र स्नान केलंय. पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि फिल्म सिटीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रही यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत होते. महाकुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर फडणवीसांनी हर हर महादेवचा जयघोष केला. या विशाल कुंभमेळा भव्य दिव्य स्वच्छ आणि पावित्र्याने आयोजित केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा 6 विकेटने विजय झाला. केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये कॅप्टन कोहलीने देखील 44 रन केल्या, पण त्याला मोठी खेळी करण्यास अपयश आलं. असे असलं तरीही कोहलीच्या नावाने एक विक्रम नोंद झाला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 64 मॅचपैकी 48 वन डे मॅच जिंकल्या आहेत. MKN सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथे सामन्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.